राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी एल्गार सुरू असून मनोज जरांगे यांच्यासह निघालेलं भगव वादळ मुंबईच्या वेशीवर दाखल होत आहे मनोज जरांगे यांनी तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलं आहे या दरम्यान राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत जुन्नर विधानसभेचा दौरा करत असताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवण्यात आला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला आहे अजित पवार पुण्यातील जुन्नर विधानसभेचा दौरा करत आहेत या दरम्यान अहमदनगर कल्याण महामार्गावरील आळे फाटा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं